नमस्कार विद्यार्थी मित्रहो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या ऑडिओ सेशनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या या ऑडिओ आणि व्हिडिओ सेशन्समध्ये आपण नाबार्ड या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी जी काही 153 वॅकन्सीज आहे या अंगाने या पदासाठी कुठल्या पोस्टसाठी वॅकन्सी आहेत, एलिजिबिलिटी काय, परीक्षेचा पॅटर्न कसा असेल आणि या अंतर्गत येणारे जे काही घटक परीक्षेमध्ये येतात किंवा फायनल सिलेक्शन कुठल्या पद्धतीनं होईल हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय नाबार्ड, ज्याचा लॉंग फॉर्म जर आपण पाहिला तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, जी पूर्णपणे भारत सरकार ओन आहे किंवा आपण त्याला म्हणूया की पब्लिक सेक्टर बँक आहे. भारतातील ग्रामीण त्याचबरोबर ग्रामीण भागातील इतर ॲक्टिव्हिटी यांना क्रेडिट प्रोव्हाइड करण्यासाठी नाबार्ड ही बँक आपल्याला काम करताना दिसून येते. या संदर्भात नाबार्डकडून साधारणपणे 3 पदासाठी जी काही पदव्युत्तर विद्यार्थी अप्लाय करू शकतात ती 3 पदं यांना आपण RDBS हे जे काही फर्स्ट पद आहे याचा लॉंग फॉर्म जर पाहिला रुरल डेव्हलपमेंट अँड बँकिंग सर्व्हिसेस या पहिल्या पदासाठी नेहमी ॲड येते RDBS, ज्यालाच आपण असिस्टंट ग्रेड ए ची पोस्ट म्हटलं जातं किंवा असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ची पोस्ट RDBS रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस. दुसरी जे काही पोस्टसाठी नाबार्डकडून नेहमी आवेदन मागवले जातात त्याला आपण PNSS असं म्हटलं जातं. PNSS जो काही लॉंग फॉर्म आहे प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिस. आणि जी काही तिसरी जी काही पोस्ट आहे ज्याला राजभाषा सर्व्हिसेस असं म्हटलं जातं, हा एक दुसरा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिसून येतोय की 2021 आपल्याला ज्या काही 2 पोस्टसाठी ॲप्लिकेशन मागवलेली आहेत त्या 2 पोस्ट आहेत RDBS, यासाठी एकूण 148 वॅकन्सीज आहे. RDBS आपल्याला रिजनल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसेस, ज्यालाच आपण असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ची पोस्ट असं म्हटलं जातं, या एकूण 148 आपल्याला पोस्ट दिसून येतील. तर राजभाषा सर्व्हिसेससाठी आपल्याला एकंदर 5 पोस्ट दिसून येतात, म्हणजे 148 आणि 5 एकूण 153 पोस्टसाठी ही असिस्टंट मॅनेजर ग्रेड 8 ची ॲड आपल्याला नाबार्डकडून देण्यात येते. नेक्स्ट, हे जे काही ॲप्लिकेशन्स आहे साधारणपणे हे ऑनलाईन ॲप्लिकेशन जर पाहिलं 17 जुलै 2021 7 ऑगस्ट 2021 आपल्याला हे ओपन झालेलं दिसून येतं. आणि याची जी काही परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि जी काही प्रोबॅबल आपल्याला डेट देण्यात आलेली आहे आयदर ही ऑगस्ट 2021 लास्ट वीकमध्ये किंवा सप्टेंबर 1 असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची तारीख ही 7 ऑगस्ट 2021 आहे. किंवा जे विद्यार्थी या नाबार्ड या परीक्षेचं कशा पद्धतीचं स्वरूप आहे ते देखील या ऑडिओ व्हिडिओमधून नक्कीच जाणू शकतात. तर आपण या तारखा पाहिल्या, 2 पोस्टसाठी या तारखा आहेत किंवा आपण म्हणूया की 2 पोस्टसाठी या वॅकन्सी फिलअप केल्या जाणार आहेत. एक RDBS आहे आणि दुसरी राजभाषा आपल्याला सर्व्हिसेस दिसून येते. आता RDBSच्या अंतर्गत साधारणपणे आपल्याला एकूण 11 डिसिप्लिन दिसून येतात. आता 11 डिसिप्लिन काय आहेत ते समजण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी इरेस्पेक्टिव्ह म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जर ग्रॅज्युएशन केलं असेल ते विद्यार्थी देखील RDBS या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. पण त्यातील जे काही 11 डिसिप्लिन किंवा स्ट्रीम आहे त्यातील जनरल कॅटेगरीसाठी आणि या जनरल कॅटेगरीसाठी टोटल आपल्याला 74 वॅकन्सीज दिसून येतात. 74 वॅकन्सीजसाठी कुठल्याही स्ट्रीममध्ये तुम्ही पदवी जर घेतली असेल
तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ज्या काही 11-10 आपल्याला जे काही डिसिप्लिन दिसून येतात त्याचं नाव वाचल्यानंतरच तुम्हाला दिसून येईल की त्या त्या फील्डचे ग्रॅज्युएशन असणारे विद्यार्थीच त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर जे काही 10 स्ट्रीम्स आहेत त्या पदवी क्षेत्रातले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी ॲग्रिकल्चर एक पहिला आहे, नंतर दुसरं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, तिसरं ॲनिमल हजबंडरीज आहे, फोर्थ फिशरीज आहे, फिफ्थ फॉरेस्ट्रीज आहे, सिक्स्थ प्लांटेशन और हॉर्टिकल्चर आहे, सेवन्थ आपल्याला लँड डेव्हलपमेंट और सॉइल सायन्समधील पदवी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी 8th आपल्याला वॉटर रिसोर्सेस दिसून येत आहे, 9th आपल्याला फायनान्स दिसून येत आहे, आणि 10th कॉम्प्युटर और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या 10 स्ट्रीममधील विद्यार्थी त्या त्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करू शकतात. म्हणजे जनरल कॅटेगरीतली 74 आणि उर्वरी 10 आपण जर स्ट्रीम पाहिल्या त्यांच्या मिळून आपल्याला 148 आपल्याला वॅकन्सी दिसून येतात. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ज्याला आपण RDBS असं म्हटलं जातं, या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिसेस. आणि ज्या काही उर्वरित 5 वॅकन्सी आहेत ज्याला असिस्टंट मॅनेजर राजभाषा सर्व्हिसेसच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतात. या पद्धतीनं आपण टोटल 153 वॅकन्सी RDBS मध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीनं त्या डिवाईड झालेल्या आहेत राजभाषा सर्व्हिसेसमध्ये, ही आपण पाहण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट आपण मूव्ह करणार आहोत की या परीक्षेसाठी जी काही इलिजिबिलिटीज आहे, तर असिस्टंट मॅनेजर या RDBS आणि राजभाषासाठी आपल्याला कुठेही आयदर तुम्ही एकतर RDBS ला अप्लाय करू शकतास किंवा राजभाषा सर्व्हिसेसला अप्लाय करू शकतात. किंवा त्याचबरोबर जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला ज्या काही उर्वरित 10 स्पेसिफिक डिसिप्लिन आहेत, जसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन कॉम्प्युटर सांगितलं, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सांगितलं, ॲग्रिकल्चर सांगितलं, यापैकी कुठल्याही एका पोस्टवर तुम्ही निश्चितपणे अप्लाय करू शकता. तर जी काही जनरल RDBS ची जनरल मॅनेजरची ग्रेड एची जी काही पोस्ट आहे त्यासाठी जी काही इलिजिबिलिटीज आहे, UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला मिनिमम हे 60% मार्क्स मिळालेच पाहिजेत. जे विद्यार्थी SC ST PWBD जे काही PWBD म्हणजेच आपण पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यासाठी 55% ही अट आहे. किंवा जे काही विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री धारण केलेले आहेत, MBA आहेत, PGDM आहेत, त्यांना 55% मार्क जरी असेल तरी त्यांना या पोस्टसाठी अप्लाय करता येईल. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी PhD धारण केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कुठली मार्काची आपल्याला अट दिसून येतो. परंतु उर्वरित ज्या काही आपल्याला दिसून येतात की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲनिमल हजबंडरी, फिशरीज, फॉरेस्ट्री, प्लांटेशन और हॉर्टिकल्चर, लँड डेव्हलपमेंट, सॉइल सायन्स, वॉटर रिसोर्स, फायनान्स, कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यासाठी त्यांना त्यांच्या फील्डची डिग्री विथ 60% मार्क इट इज अ व्हेरी इसेन्शियल. तर आपण हा एक क्रायटेरिया पाहिला RDBS BS पोस्टसाठी. तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड एच्या राजभाषा परीक्षेसाठी आपल्याला जो काही क्रायटेरिया आहे, आयदर बॅचलर डिग्री तुमची इंग्लिश किंवा हिंदी मिडियममधून असणं गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश ॲज अ कंपल्सरी और इलेक्टिव्ह सब्जेक्ट विथ 60% मार्क्स ही त्याची डिग्री आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी PG डिप्लोमा केलेला आहे इन ट्रान्सलेशन्समध्ये, हिंदी टू इंग्लिश असेल किंवा इंग्लिश टू हिंदी असेल, तेही विद्यार्थी राजभाषा असिस्टंट मॅनेजर या पदासाठी अप्लाय करू शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री हिंदीमध्ये आहेत 60% मार्क्स आहेत तेही याला अप्लाय करू शकतील. किंवा ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्री इंग्लिशमध्ये आहे आणि 60% मार्क आहेत तेही विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतील.
परंतु या केसमध्ये विद्यार्थ्यांना की हिंदी हा त्यांचा मेन किंवा इलेक्टिव सब्जेक्ट असणं गरजेचं आहे फॉर 2 इयर्स बॅचलर डिग्री कोर्ससाठी. तर साधारणपणे आपण RDBS आणि राज्यभाषा सर्व्हिसेस या दोन्ही पोस्टसाठी इलिजिबिलिटी पाहिली. थोडक्यात ग्रॅज्युएशन्स विथ 60% मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे, परंतु राजभाषेसाठी तुम्हाला MA किंवा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट तो तुमचा असणं गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट सिलेक्शन प्रोसिजरला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर जो काही वय क्रायटेरिया आहे, तर असा वय क्रायटेरिया हा ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला 21 to 30 years असेल. त्याचबरोबर जे काही आपल्याला अप्लिकंट दिसून येतील OBC अप्लिकंट, त्यासाठी 3 इयर्सचं आपल्याला एक रिलॅक्सेशन दिसेल. जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला 5 इयर्सचं रिलॅक्सेशन पिरियड हा आपल्याला दिसून येतोय. जे काही एक सर्व्हिसमेन्स असतील त्यांच्यासाठी देखील आपल्याला हा रिलॅक्सेशन पिरियड दिसून येतो. किंवा जे विद्यार्थी पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज असेल त्यांना आपल्याला 10 इयर्स जनरल कॅटेगरीसाठी रिलॅक्सेशन दिसून येईल. तर 21 ते 30 वर्ष वयाचे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आता नेक्स्ट या ठिकाणचा पॉईंट येणार आहे की या परीक्षेसाठी निवड पद्धत कशी केली जाते. तर या पोस्टसाठी निवड पद्धती ही 3 स्टेज आहेत, ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं म्हणणार आहोत, दुसरी मेन एक्झामिनेशन असणार आहे आणि तिसरी आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे. आणि फायनल सिलेक्शन हे मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यूला किती मार्क्स मिळाले यांचं कंबाईन करून असणार आहे. प्री एक्झाम ही क्वालिफाईंग नेचर्स असेल आणि प्री एक्झाम्समध्ये आपल्याला दोन्ही टाईपचे आपल्याला या ठिकाणी सेक्शन्स असणार आहे. तर प्री एक्झाम्समध्ये टोटल आपल्याला 8 पेपर्स असतील. या 8 पेपर्समध्ये आपल्याला जो काही टाईम अलोकेट केलेला आहे 2 आवरचा टाईम अलोकेट केलेला आहे. 200 क्वेश्चन्स असणार आहे. आपल्याला 200 क्वेश्चन्स 200 मार्क्समध्ये आपल्याला फिलअप करायचे आहेत किंवा 200 मार्क्स प्रत्येक क्वेश्चनसाठी आहेत. रिझनिंगसाठी 20 क्वेश्चन्स आहे, इंग्लिश लँग्वेजसाठी 30 आहे, कॉम्प्युटर नॉलेजसाठी 20 आहे, क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडसाठी 20 आहे आणि डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला 10 क्वेश्चन्स दिसून येतात. तर टोटल हे जे काही आपण रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिट्यूड ॅप्टिट्यूड आणि डिसिजन मेकिंग हे जे काही 5 सेक्शन्स आपल्याला दिसून येतात ते प्री एक्झाममधील केवळ क्वालिफाईंग सेक्शन्स आहे. परंतु मेन एक्झामला जर तुम्हाला क्वालिफाईंग व्हायचं जर असेल तर त्या ठिकाणी या 8 पेपरपैकी जे काही 3 पेपर्स व 3 सबसेक्शन जे काही आहे, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज विथ फोकस ऑन रुरल इंडिया हा दुसरा सबसेक्शन आहे आणि जो काही 3रा सबसेक्शन आहे ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ एम्फसिस ऑन रुरल इंडिया हा 100 मार्काचा सेक्शन्स, 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्स असणार आहे. मेन एक्झाममध्ये हा आपल्याला एक एंटर करण्यासाठी या पेपरला क्वालिफाईंग मार्क जी काही बँक ठरवेल ती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्री सेक्शन्स पाहून घेतला. या प्री सेक्शन्समध्ये आपण परत 2 उपसेक्शन्स पाहिले. 1 सेक्शन्स हा क्वालिफाईंग सेक्शन्स आहे, तर 2रा सेक्शन मेरिट सेक्शन्स आहे आणि मेरिट सेक्शन्समध्ये आपल्याला साधारणपणे 3 पेपर हे 100 क्वेश्चन 100 मार्क्सचे दिसून येतात. त्यामध्ये जनरल इकॉनॉमी 20 मार्क्ससाठीच आहे, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज मेनली फोकस ऑन रुरल एरिया हा 40 मार्कासाठी सेक्शन दिसून येतोय. तर ॲग्रिकल्चर्स अँड दी रुरल डेव्हलपमेंट मोस्टली फोकस ऑन रुरल इंडिया हा देखील 40 मार्काचा आपल्याला सेक्शन दिसून येतोय. तर मेन एक्झाममध्ये जे काही विद्यार्थी क्वालिफाय होतील RDBS या पदासाठी तर आपल्याला त्याचे देखील 2 पेपर दिसून येतील. सर्व पेपर आपल्याला ऑनलाईन आहेत, परंतु हा जो काही मेन एक्झामसाठी क्वालिफाय झाल्यानंतर जे काही 10 स्ट्रीममधील विद्यार्थी आहेत किंवा जनरल कॅटेगरी जनरल पदासाठी ज्यांनी RDBS अप्लाय केलेलं असेल किंवा राजभाषा सर्व्हिसेससाठी असेल त्यांना ही मेन एक्झामिनेशन्स 2 पेपरमध्ये असेल. तर पेपर 1 हा सर्वांसाठी कॉमन असेल, ज्याला आपण इंग्लिश लँग्वेज किंवा जनरल इंग्लिश
त्यामध्ये केवळ 3 क्वेश्चन्स असणार आहे, मार्क्स 100 असणार आहे आणि जो काही ड्युरेशन असणार आहे हा आपल्याला 19 मिनिटाचा असणार आहे. 1.5 आवरचा ऑनलाईन डिस्क्रिप्टिव्ह प्रिपेअर हा जनरल इंग्लिशचा असणार, हा सर्वात महत्त्वाचा, जो सर्वांसाठी कॉमन असेल. सर्व म्हणजे कोण? ज्यांनी जनरल RDBS या पदासाठी अप्लाय केले, ज्यांनी जे काही 10 स्पेसिफिक स्ट्रीमच्या ज्या काही पोस्ट आहे त्यासाठी अप्लाय केलंय, आणि ज्यांनी राजभाषा अधिकारी या पदासाठी अप्लाय केलंय त्यांना जनरल इंग्लिशचा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, हा कंपल्सरी असणार आहे. परंतु पेपर 2 हा जो काही पेपर आपल्याला असणार आहे तो जनरल RDBS ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यासाठी हा इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजवर पेपर असणार आहे. या इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजमध्ये टोटल 100 मार्क आहेत, परंतु या 100 मार्कापैकी 30 क्वेश्चन्स हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असेल, ज्याला 50 मार्क असतील, आणि जो काही डिस्क्रिप्टिव्ह टाईप्स इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजवर असणारा पेपर्स आहे तर त्यामध्ये 6 पैकी 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्या 6 पैकी 4 क्वेश्चनला टोटल हे 15 मार्क्स असणार आहे. म्हणजे पेपर 2 हा जनरल RDBS साठी परत ऑनलाईन अँड डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये असेल. ऑनलाईनमध्ये टोटल आपल्याला 30 क्वेश्चन 50 मार्क्स असणार आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा विषय हा सेम असणार आहे इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, पण त्यावर 4 क्वेश्चन्स आणि टोटल आपल्याला 50 मार्क्स असेल. तर या पद्धतीनं हा 19 मिनिटाचा आपल्याला पेपर दिसून येतो. म्हणजे जर आपण मेन एक्झाम जर पाहिली तर मेन एक्झाममध्ये टोटल हा 200 मार्क्ससाठी आपल्याला पेपर्स आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणि मेन एक्झामसाठी जो काही आपल्याला टाईम लिमिट मिळतो, पेपर 1 डिस्क्रिप्टिव्ह आहे, याला 1.5 आवर दिसून येतात. पेपर 2 मधला जो काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आहे त्यामध्ये आपल्याला 1.5 आवर दिसून येतात. तर आपल्याला जो काही ऑनलाईन पेपर्स आहे त्यामध्ये आपल्याला 30 मिनिटाचा टाईम हा आपल्याला दिसून येतो. परंतु जी काही स्पेशालिस्ट पोस्ट आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी जर RDBS असेल किंवा हॉर्टिकल्चरसाठी RDBS असेल किंवा कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी RDBS असेल, जसं मेन्शन्स केलं, जनरल इंग्लिशच्या पेपर्समध्ये काही फरक नाही, फक्त पेपर 2 मध्ये स्ट्रीम स्पेसिफिक असणार आहे आणि त्यामध्ये देखील आपल्याला एक ऑनलाईन पेपर्स हा 50 मार्काचा असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स 50 मार्काचा असणार आहे. साधारणपणे आपण ही एक सिस्टीम पाहिली आणि इंटरव्ह्यूसाठी मेन एक्झाममधील तुमचे 200 मार्क्स पेपर आणि फायनल एक्झाममधील किंवा इंटरव्ह्यूचे 50 मार्क या आधारे तुम्हाला रँकिंग दिली जाणार आहे. आणि रॉंग जर आन्सर ऑब्जेक्टिव्ह टाईपचं जर प्री एक्झाममध्ये किंवा जे काही आपल्याला मेन एक्झामचं ऑब्जेक्टिव्ह टाईप स्ट्रीम स्पेसिफिक दिसून येत आहे त्यासाठी 1/4 आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असेल. तर विद्यार्थी मित्रो, या पद्धतीनं तुम्ही या एक्झामकडे पाहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. येणारी 7 ऑगस्ट ही आपल्याला शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत त्यासाठी अप्लाय केलं नसेल, असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए RDBS आणि असिस्टंट मॅनेजर राजभाषा सर्व्हिसेस, तर ही नाबार्डसाठी एक नावाजलेली असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ ऑडिओ ऐकत असेल, येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी आपल्याला ही RDBS आणि राजभाषा अधिकारीची पदे भरली जातात, तर त्या परीक्षेमध्ये एक्झाम्स काय आहे, सिलॅबस काय आहे, हे जर तुम्ही nabard.org.org जर गेलात तर तुम्हाला डिटेल आपल्याला दिसून येईल. थोडक्यात या परीक्षेसाठी जो सर्वात जास्त मेन एक्झाममध्ये जे 100 मार्क इंग्लिश लँग्वेजला आहेत आणि इतर 100 मार्क्स हे तुम्हाला इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूच्या संदर्भात दिसून येतात जनरल RDBS साठी, तर हे वेटेज दिलं जातं. त्या दृष्टीनं आपल्याला इंग्लिश आणि हा आपल्या इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजवर जास्तीत जास्त हँड असणं गरजेचं आहे. इतर बँकिंगच्या एक्झाम्समध्ये IBPS घ्या किंवा तुम्ही SBI PO घ्या, यामध्ये संपूर्ण डिस्क्रिप्शनवर आधारित असतो. आपण डिस्क्रिप्शन म्हणण्यापेक्षा मला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह किंवा MCQ बेस्ड पेपर हे IBPS आणि SBI PO किंवा क्लेरिकलचे एक्झामचे असतात. परंतु या ठिकाणी नाबार्ड असिस्टंट मॅनेजर या पदासाठी मोस्टली डिस्क्रिप्टिव्ह किंवा डिस्क्रिप्शन्स किंवा सब्जेक्टिव्ह पेपर ही या पेपरची खासियत असेल. मला वाटतं हा ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर
जरूर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मे बी दे विल गो गोइंग टू बेनिफिट फ्रॉम दिस ऑडिओज ऑल्सो. थँक यू व्हेरी मच. With Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.